युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन संस्थाही चांद्रयानच्या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. नासाच्या डीप स्पेस नेटवर्कच्या 3 दुर्बिणीही चांद्रयानच्या विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगवर लक्ष ठेवून आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीचा फ्रेंच गुआना आणि ब्रिटनमधल्या गोन्हेली अर्थ स्टेशन इथले रेडिओ टेलिस्कोप नियमितपणे इस्रोला चांद्रयानासंदर्भातली माहिती पुरवत आहेत. तर ऑस्ट्रेलियातला 35 मीटरचा डीप स्पेस टेलिस्कोपसुद्धा चांद्रयानाच्या संपर्कात आहे. ही दुर्बीण इस्रोनं बॅकअप म्हणून ठेवली. या दुर्बिणीद्वारे चांद्रयानाचा मार्ग, ठिकाण आणि स्थिती तपासली जाऊ शकते. दरम्यान पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान मोहिमेत सहभागी होणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत आज सॉफ्ट लँडिंग करणार आहे. दरम्यान हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी इस्रोच्या मोहिमेत सहभागी होते. पंतप्रधान मोदी हे सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत, मात्र ते दक्षिण आफ्रिकेतून सुद्धा चांद्रयान मोहिमेत सहभागी होणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत आज सॉफ्ट लँडिंग करणार आहे. दरम्यान हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी इस्रोच्या मोहिमेत सहभागी होते आणि त्यानंतर मोदी देशाला सुद्धा संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आहेत आणि या दौऱ्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते चांद्रयान मोहिमेत सहभागी होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज मोदी या सगळ्या चांद्रयान मोहिमेत सहभागी होणार आहेत. अतिशय महत्त्वाचा, अभिमानाचा क्षण हा भारतासाठी असणार आहे. आज दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करणार आहे, त्यामुळे या सगळ्या ऐतिहासिक क्षणाचे मोदीसुद्धा सहभागी होतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मोहिमेत ते सहभाग घेतील आणि यानंतर देशालासुद्धा संबोधित करणार आहे. तर या सगळ्याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सम्राट कदम सध्या आपल्यासोबत आहेत. सम्राट, भारतासाठी आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक असा मानला जातो, कारण चांद्रयान 3 खरं तर दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं जाणार आहे. कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आणि कशा पद्धतीने हे लँडिंग होणार आहे? निश्चितच आता अवघे काही तास आपल्यासमोर उरलेले. मी ज्या ठिकाणी उभा आहे हे इस्रोचं कमांडिंग आणि कंट्रोल सेंटर आहे. चंद्रयानाला ज्या पुढल्या दिशा दिल्या जाणार आहे किंवा ज्या कमांड दिल्या जाणार आहेत त्या याच सेंटरच्या ठिकाणून दिला आहे. इथे शास्त्रज्ञांची सकाळपासून हालचाल सुरू झाली, त्याचबरोबर माध्यमही या ठिकाणी आता दाखल होत आहे आणि पुन्हा एकदा शास्त्रज्ञांनी ही मोहीम 100% यशस्वी होईल असा दावा केलाय. हे म्हणत असताना शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की चंद्रयान 2 वेळेस आपण फक्त चंद्रावर लँड होण्याचा विचार करत होतो, पण यावेळी चंद्रयान 3 मध्ये लँडर जे आहे हे कोणत्याही परिस्थितीला सक्षम असेल किंवा त्याला जर कोणती विजा जरी होणार असेल तर ती रिकव्हर करण्यासाठीची व्यवस्था त्यामध्ये असेल. त्याचबरोबर स्पेस डीप टेलिस्कोप जे आहे त्याच्याशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. आता शास्त्रज्ञ हळूहळू सध्याची स्थिती जी आहे लँडरची आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरची तपासत आहे, तिची अपडेट घेत आहे. साधारणतः लँडिंगपूर्वी 2 आधी सगळ्या प्रक्रिया तपासल्या जातील, योग्य वेळेत योग्य ठिकाणी हा लँडर आहे का नाही, जमिनीवर ज्या ठिकाणी त्याला उतरायचं आहे त्याची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतल्यानंतर शास्त्रज्ञ त्याला पुढील कमांड देतील आणि हा लँडर उतरण्यासाठी सज्ज होईल. विक्रम, खरं तर अतिशय महत्वाचा असा हा भारतासाठी क्षण आहे. सध्या इस्रोच्या बाहेर तुम्ही आहात, तिथं नेमकं कसं वातावरण आहे? आता ही सकाळचे साधारणतः 8 वेळ आहे. इथं बाहेर देशभरातील मीडिया चॅनल जे आहे ते सगळे गोळा होत जमा होत आहे. शास्त्रज्ञांच्या मध्ये हालचाल असेल तुम्हाला कल्पना असेल, इथे पूर्णतः सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे. मीडियाला किंवा माध्यमांना दुपारनंतर 2:30 नंतर या केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल, मीडिया गॅलरीमध्ये प्रवेश दिला जाईल. शास्त्रज्ञ सन्माननीय काय या मिशनशी निगडीत असलेले लोक सध्या दाखल होत आहे आणि इथल्या वातावरणामध्ये अतिशय शांत वातावरण. इथं सध्या पावसाचं वातावरण जरी तुम्हाला दिसत असलं, या सावलीमध्ये आता सर्वच जण दाखल होऊन येथील हालचाल वाढण्यास सुरुवात होत आहे. नक्कीच विक्रम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.